जेवणाची तयारी चालू आहे आणि शिमला मिरची चौकोनी आपलं तुला सकाळी खायचं मन आणि ते तुम्ही बघू शकता. आवडली तुम्हाला? हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं द क्रेझी फूडी नीलम या चॅनलमध्ये. तर सकाळपासून ब्लॉग नाही शूट करता आला. आता मी सुरुवात केलेली आहे ब्लॉगला. आता वाजलेले आहेत 5:15 आणि 5 वाजता विद्यू ट्युशनला गेली आणि मी झोपली होती, ती मला उठवून गेली. मी आता उठली, आता फ्रेश वगैरे झाली. आता पहिला चहा ठेवायला घेते. चहा पिल्यानंतर चहा उकळेपर्यंत बाकीचं हे झाडू मारणं वगैरे हे सगळं करून घेते. आणि आत्तापासून मी रात्रीच्या डिनरपर्यंतचं सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि एका तुम्हाला लास्टचा माझा एक व्लॉग आता 4-5 दिवसापूर्वीचा आठवत असेल तर त्याच्यात मी बोलली होती एका गोष्टीचा, मी वस्तूचा रिव्ह्यू देणार आहे फ्लिपकार्टवरून आलेल्या, तर ते पण आता देईलच थोड्या वेळात. तर आधी सुरुवातीची आपली कामं जी आहेत साफसफाई आणि चहा वगैरे बनवणं तर ते करून घेऊया. आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि त्यामुळे कसं आपल्याला शरीराला आपल्या चहा हा खूप म्हणजे अजिबातच चांगला नाही आहे. तर मी मला पण ऍक्च्युली नाही आहे, कारण मी मला ऍसिडिटी आहे भयंकर, तर त्यासाठी प्यायचा नाही आहे मला चहा. डॉक्टरांनी ऑलरेडी सांगून ठेवलेलंच आहे की चहा बंदच केली पाहिजे. तरी पण एक असतं ना आपल्या, बघत ना आपल्याला एक सवय लागलेली असते, त्यामुळे मी एकदम थोडी थोडी घेते पण मला लागते, थोडी तरी का असेल लागते, तर थोडीशी बनवते त्यातूनच आणि पिऊन घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते ती वस्तू कुठली आहे. आणि संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या जेवणापर्यंतचा सगळा व्लॉग तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा फ्रेंड्स. चला आता किचन मध्ये जाऊ. चला जाऊया खारी आणि चहाचा आनंद घ्यायला. कोणाकोणाला आवडते खारी आणि चहा मला नक्की सांगा. तर ती वस्तू आता आपण बघूया की कुठल्या गोष्टीचा कुठल्या वस्तूचा रिव्ह्यू आहे. इथे बघू शकता तुम्ही, तर ही आहे आपली रिंग लाईट. तर ह्याबद्दल मी थोडस आज तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे मी आता 2 दिवस ती यूज केलेली आहे, इंस्टाग्रामवर रील्स बनवलेले आहेत. आणि फ्रेंड्स, तुम्हाला जर माझं इंस्टाग्राम अकाउंटबद्दल माहिती नसेल तर ब्लॉगर अँड फूडी हे माझं इन्स्टा अकाउंट आहे, तर तिथे जाऊन नक्की मला फॉलो करा आणि बघा रील्स वगैरे तुम्हाला कसे वाटते. 2 दिवसा आता जे 2 दिवसापर्यंतचे म्हणजे रिसेंटली जे मी शेअर केलेले जे ब्लॉग्स आहेत, सॉरी रील्स आहेत ना, तर ते ह्या रिंग लाईटने केलेले आहेत. तर ही आहे ती रिंग लाईट. आता तुम्हाला मी प्रॉपर त्याची म्हणजे कशाप्रकारे आहे, काय काय आहे त्यामध्ये फीचर्स हे सगळंच दाखवते. तर बघू शकता अशी आहे ही रिंग आहे त्याची. इथे हे मोबाईल होल्डर असतं ना ते वालं दिलेलं आहे. लास्ट टाइम मी तुम्हाला जसं की सांगितलं की ही जी आहे ना स्टिक, ही वाली ही आली नव्हती त्या पार्सलमध्ये, तर त्यासाठी मी हे रिप्लेसमेंटला त्यांना मेल केला होता. तर मला हे परत एक 8 दिवसांनी परत आलेलं आहे, तर हे 2 दिवसापूर्वी आलेलं आहे. तर ही वाली स्टिक नव्हती त्याच्यामध्ये, हे होल्डर होतं वरचं पण ही वाली स्टिक नव्हती. तर मग ते ह्या वेळेला व्यवस्थित त्यांनी दिलेलं आहे. मी आता थोडंसं लूज इथे हे केलेलं आहे त्यामुळे ही रिंग लाईट अशी होते. तुम्ही जसं ॲडजस्ट, तुम्हाला कुठल्या साईडला कुठलं मुवमेंट पाहिजे असेल त्याप्रमाणे ॲडजस्टेबल हे सगळं करू शकता. तर इथे त्याचं हे मेन हे आहे, स्क्रू दिलेलं आहे, ते आपण कमी जास्त असं म्हणजे लूज वगैरे करू शकतो. तर हे असं जे आहे ते वरच्या साईडला जाणार असं, आणि आपण ते हे जे खूर आहेत त्याचे तर ते बंद करून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आहे आणि खूप उंच आहे हे. मी तुम्हाला दाखवते आता बॅक कॅमेराने, तुम्हाला पूर्ण दाखवते किती स्टेप्स आहे. म्हणजे 7 फुटाची आहे ही रिंग लाईट. स्टेप त्याची ओपन केलेली आहे, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि लाईट बंद केल्यानंतर तुम्ही तुम्हाला दाखवते. बघू शकता लाईट बंद केल्यानंतर पण छान असं हे दिसतंय.
ब्राइटनेस बऱ्यापैकी अशी आहे ही रिंग लाईट. तर मी ऑर्डर केली होती ती आणि मला तर बरी वाटली, म्हणजे माझ्या कामासाठी यूज टू आहे आणि रील्स वगैरे मला मी बनवते इन्स्टाचे तर त्यासाठी वगैरे ओके आहे. आणि आपण रिंग लाईट आपल्याला ती रिंग फक्त नसेल लावायची तर आपण त्याचा स्टँड म्हणून पण यूज करू शकतो. आपल्याला रेसिपी शूट करायला, ब्लॉग शूट करायला, नेहमीच आपल्या पाठीमागे कोणी मोबाईल पकडून उभं राहणारं नसतं तेवढं कोणी रिकामं नाही आपल्याकडे. तर माझ्या घरी तरी माझे मिस्टर सकाळी गेले की संध्याकाळी ऑफिसमधून येतात. विधू असते, तिचं कसं सकाळचं स्कूल असतं, पण ती पण कंटाळते कधी कधी, बोलते मम्मा काय यार अशी करत राहते. मग त्याच्यापेक्षा बोलली की जाऊ दे, आपल्याला रिंग लाईट फक्त रील्ससाठी लागणार आहे, पण स्टँड प्रॉपर आपल्याला मेन भेटेल ना ते मेन आहे. म्हणजे एक ठिकाणी आपण असा मोबाईल लावला की आपलं बाकीचं सगळी कामं आपण त्याच्यावर करू शकतो, कुठल्या व्यक्तीची गरज नाही लागणार त्यासाठी. तर ते मेन माझं होतं, ते रिंग लाईट आणि हे सगळं नव्हतं. तसे पण मी रिंग लाईट यायच्या आधी पण माझे रील्स तुम्ही इन्स्टावर जाऊन बघू शकता की रिंग लाईट नव्हती तरी पण मी ॲडजस्ट करून करतच होती. असं नाही की रिंग लाईटच आल्यावर माझे रील्स आता येणार आहेत, खूप सारे रील्स आहेत. इन्स्टा अकाउंट नक्की फॉलो करा तुम्ही, ब्लॉगर अँड फूडी. तर अशा प्रकारची होती रिंग लाईट. आता वाजलेले आहेत 6:30, आता 7 विधू येते आणि मग तिला चहा वगैरे देईन, तिचं काहीतरी थोडंफार नाश्त्याचं होईल आणि मग संध्याकाळच्या आपल्या रात्रीच्या जेवणाची तयारी. तर रात्रीच्या जेवणामध्ये आज विधूच्या म्हणजे विधूला जे खायचं होतं ते बनवणार आहे, तिला खूप आवडतं ते. तर ते मी काय आहे ते नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे, पण तुम्हाला मी दाखवते काय काय मेनू आहे आत्ता. जसं की मी तुम्हाला बोलली होती विधूचं फेवरेट असं बनवलं जाते, दाखव इथे. तर इथे ही आपली बिर्याणी टाईपच असं आहे, म्हणजे बिर्याणी बोलू शकता किंवा चिकन पुलाव बोलू शकता. तर बिर्याणीच आहे हा. तर ही अजून बनायची आहे, जस्ट मी आता त्याच्यामध्ये राईस टाकून 2 असंच ठेवून दिलं आहे. अजून त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे आणि ह्या साईडला इकडे पण चिलीचा आपला जो प्रकार असतो तो चालू आहे. तर इकडे मी चिकन आता या राईसमध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे, गरम पाणी ॲड केलेलं आहे. जास्त पाणी नाही ॲड करायचं, कारण भात पण आपण एक 15-20 छान असा भिजवून घेतला होता. आणि आता याला मी 2-3 शिट्ट्या करून घेते आणि तयार झाल्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे. हा एक कांदा मी अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे. ही स्क्वेअरमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे, कांदा आणि शिमला मिरची चौकोनी आपले भाग करून घ्यायचे. एकच इथे हिरवी मिरची घेतलेली आहे मी आणि इथे 4-5 लसणीच्या पाकळ्या छान अशा बारीक त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. हे चिकन आपलं आहे फ्राय करून झालेलं रेडी. तर आता मी कढईत 2 तेल टाकून घ्यायचं आहे, जास्त नाही टाकायचं कारण आपण याच्यामध्ये शेजवान चटणी ॲड करणार आहोत. शेजवान चटणीमध्ये ऑलरेडी तेल असतं आणि नंतर मग ते तेल सोडतं भरपूर, तर मी एवढं तेल घातलेलं आहे. सॉसेसमध्ये बघा मी हा सोया सॉस घेतलेला आहे, डार्क सोया सॉस, आणि शेजवान चटणी घेतलेली आहे. बाकी काही ॲड नाही करणार आहोत आणि बाकीचे हे सगळे आपलं मटेरियल जाणारच आहे. तर इथे आपलं तेल पण गरम झालेलं आहे का आपण चेक करूया. थोडी लसूणचं एक हे टाकून तर तेल छान गरम झालेलं आहे. आपण हे लसणीचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते फर्स्ट टाकूया. यामध्ये आपण आल्याचे तुकडे पण बारीक बारीक करून टाकू शकतो, पण मला लसूणमधलंच चिकन चिली आवडतं कारण हे छान असं तुम्ही याला ठेचून पण छान असं टाकू शकता. पण हे असे तुकडे जे दाताखाली येतात ना खाताना तर त्याची टेस्ट एक वेगळीच लागते. थोडंसं ब्राऊन करून घ्यायचं लसूण आपली. गॅसची फ्लेम थोडी वाढवली मी आता. त्यानंतर ही हिरवी मिरची जी होती एक ती पण टाकून घेऊया, थोडीशी क्रिस्पी होईल तर छान लागेल. लसूण छान ब्राऊन झालेली आहे, मिरची पण छान क्रिस्पी दिसत आहे तुम्हाला, फ्राय झाली आहे चांगली. आता कांदा ॲड करूया, त्यानंतर शिमला मिरची पण ॲड करून घेतली आणि आपल्याला छान असं आहे तेलावर एकदम मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आणि शिमला मिरची लवकर शिजण्यासाठी म्हणजे थोडी लवकर फ्राय होण्यासाठी मी थोडंसं इथे मीठ ॲड केलं आहे, जास्त मीठ नाही घालायचं आहे. शेजवान चटणीमध्ये आपलं ऑलरेडी मीठ असतं आणि चिकन जे आहे ते मॅरिनेट करताना पण मी थोडंसं टाकलं होतं, तर इथे हलकंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि एकदा आपण हे छान असं शिजू देऊया. आता
तर आता बघू शकता बऱ्यापैकी आपलं छान असं फ्राय झालेलं आहे कांदा आणि शिमला मिरची. शिमला मिरचीला दिसतच असेल तुम्हाला. तर आता आपण बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्यामध्ये टाकायचे. जास्त असं काही एक्स्ट्राचं नाही आहे. जे आपले घरी सॉसेस असतात ना त्याच्यामध्येच बनवायचं आहे. अशीच टेस्ट लागते फार. तर इथे मी सॉसेस ॲड करून घेते. हा मी शेजवान सॉस टाकून घेते. याच्यामध्ये ॲड करते 2 चमचे आणि त्यात सोया सॉस जो असतो तो आपल्याला 1 चमचा ॲड करायचा. सोया सॉस थोडा कमीच ॲड करायचा. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला याच्यामध्ये आपले जे चिकन आहे जे आपण फ्राय करून घेतले ते ॲड करायचे. छान असं आपल्याला फ्राय करून हे परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये बिर्याणी आणि चिकन चिलीचा बेक एकदम भारी असतो. तर थोडंच आपण आता गॅसची फ्लेम स्लो करूया आणि पुढची स्टेप मी तुम्हाला दाखवते. तर आता इथे ना 1 चमचा आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आणि आपल्याला अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याची. तर इथे छान अशी स्मूथ अशी पेस्ट बनवून झालेली आहे. थोडेसे असे लम्स राहतात तर ते पण पूर्ण असे हे करून घ्यायचे. आता फाईन पेस्ट झालेली आहे. आता आपण ही याच्यामध्ये ॲड करूया. आणि आता छान असं पेस्ट ॲड करतो कॉर्नफ्लॉवरची. नाही केली तरी पण चालेल. तुमच्यावर आहे. तुम्हाला थीक हवी आहे की असंच एक पीसेस खाण्यासाठी हवे आहेत तर तशा त्यानुसार तुम्ही ते बनवू शकता. 1 गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे आणि 1-2 मिनटं फक्त मी हे असं परतवून घेते कारण पेस्ट जस्ट ॲड केलेली आहे. आणि आता इकडे आपला कुकर पण थंड झालेला आहे. आपण कुकर आता बघूया आपली बिर्याणी रेडी आहे का. हवा पूर्ण काढून घेते आधी. आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली बिर्याणी म्हणू शकता किंवा चिकन पुलाव म्हणू शकता. तर तो रेडी झालेला आहे. आणि तुम्हाला थोडंसं मी असं हे करून दाखवते. छान सुटसुटीत पण झालेला आहे. डायरेक्ट कुकरला लावला होता. असं वेगळं बिर्याणी जशी आपण लेयर बिर्याणी बनवतो तसं नाही केलं आहे तर डायरेक्ट कुकरलाच लावून घेतला होता. तर छान झालेला आहे. एकदम सुटसुटीत असे भात तांदूळ दिसत आहेत. तर इन्स्टंट असं आहे. जास्त टाईम नसेल पटकन बनवायचं असेल तर असं आपण बनवूच शकतो. नक्की तुम्ही पण ट्राय करा नक्की. बिर्याणीची इज्जत. तर इकडे आपली बिर्याणी पण रेडी आहे. इकडे आपली चिकन चिली पण रेडी आहे. इकडे गॅसची फ्लेम पण बंद करून टाकते. तर अशा प्रकारे आपलं आजचं रात्रीचं डिनर झालेलं आहे रेडी. आता जेवायला घेणार आहे आणि विदूचा रिव्ह्यू बघूया आपण. तिला तिच्या पप्पांना आवडतं आहे का. घेतलेलं आहे हे विदूचं आहे. तिकडे आहे. तर पहिला तर आपण रिव्ह्यू घेऊया ह्या लोकांचा कसं झालं आहे. जास्त काही इन्ग्रेडियंट्स नाही घातलेत. असे आपली सिम्पलच अशी बनवली आहे. आवडली तुम्हाला. घेऊन घेते. हे लोक जेवायला बसलेत. तुम्ही पण या जेवायला मस्त चिकन चिली आणि बिर्याणी खायला. तर हा ब्लॉग मी इथेच आता स्टॉप करते. आता नवीन ब्लॉग घेऊन परत तुम्हाला भेटते. तोपर्यंत एकदम मस्त आणि आनंदी राहा.